कोकणात मुसळधार पावसाचा फटका बसलाय, अनेक गावांचा संपर्क तुटलाय आणि मदतही मिळत नाही लोकांना. नाही, अतिशय भीषण परिस्थिती कोकणातली पाहायला मिळते आहे. विशेषतः आता माध्यमातून जे काही बघायला मिळालं त्याच्यामध्ये आता साधारणपणे या वर्षभरातला तिसरा फटका आहे आणि भीषण अशा प्रकारची परिस्थिती आहे. मला असं वाटतं की मागच्या दोन वेळेची मदतही कोकणवासियांना मिळालेली नाही, पण आता तर तात्काळ मदतीची आवश्यकता आहे. सरकारने त्यात लक्ष द्यावं आणि जेवढ्या टीम्स पूल करण्याची आवश्यकता असतील, जेवढे त्या ठिकाणी उपाययोजना करण्याची आवश्यकता असेल, त्या सर्व उपाययोजना तात्काळ सरकारने कराव्या अशी आमची विनंती आहे. सर, एक प्रश्न आहे की तोक्ते चक्रीवादळ असेल किंवा निसर्ग चक्रीवादळ असेल, दोघांचा तुम्ही दौरा केला होता, मात्र मदत पोहोचली नव्हती आणि आता महापुराच्या परिस्थितीमुळे अनेक घरं पाण्याखाली, नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. तुम्ही राज्य सरकारकडे मदती संदर्भात काय बोलणार? नाही, मदत ही करावीच लागेल, कारण मागच्या दोन्ही वेळेची मदत घोषित झाली पण ती पोचली नाही आणि जी पोचली त्याचा क्वांटम हा अतिशय कमी होता. म्हणजे लोकांच्या तोंडाला पानं पुसणं ज्याला म्हणतात अशा प्रकारचा तो क्वांटम होता. आता आमची अपेक्षा एवढीच आहे की सरकारने ही परिस्थिती समजून घ्यावी, कारण एका विभागावर एका वर्षामध्ये तीन संकटं आल्यानंतर लोकांची परिस्थिती काय असेल हे समजून सरकारने मदत केली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि आम्ही ती लावून धरू.